सुप्रभात, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते। सर्वात पहिली रास मेष रास। श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल। आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये मोठं यश मिळेल आणि तुमच्या कामानं चांगला प्रभाव पाडण्याची तुम्हाला संधीही मिळेल। आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नवीन प्रकल्प सुरू करण्याची सुवर्ण संधी मिळेल। या प्रकल्पांमध्ये तुम्हाला तुमची क्षमता दाखवण्याचीही संधी मिळेल आणि यामुळे तुम्हाला फार आनंद होईल। आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल। तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळू शकतो आणि तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्याची संधीही मिळेल। आज तुमच्या व्यवसायातही चांगली प्रगती होऊ शकते। तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे नवीन मार्ग सापडतील। तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याची आज संधी मिळेल। आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेमाने भरलेला असेल। तुम्हाला तुमच्या बायकोसोबत रोमॅन्टिक दिवस घालवण्याची संधी मिळेल। आज नशीब 77% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज भगवान विष्णूंचं नामकरण 108 वेळा करा। आता पुढची रास वृषभ रास। श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस देखील हा खूप चांगला जाणार आहे। आज तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन आणि प्रगतिशील करण्याची संधी मिळेल। तुमची मेहनत आणि वेळेचा सदुपयोग केल्यानं तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील। आज तुमच्यामध्ये आत्मविश्वास वाढून तुमचं सामर्थ्य वाढेल। आज तुम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी नवीन उत्साह मिळेल। तसेच आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून पाठिंबा आणि सहकार्य मिळेल। आज तुमच्या नात्यामध्ये आनंदाचं वातावरण असेल। आज तुम्ही तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी अनुभवाल। आज तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये लाभ होण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना आज अभ्यासामध्ये जास्त वेळ द्यावा लागेल। आज तुम्ही तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी आणि तुमचा अभ्यास नीट चांगला करण्यासाठी प्रयत्न करा। आज नशीब 64% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा। आता पुढची रास मिथुन रास। श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आव्हानात्मक असणार आहे। तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काही नवीन संकटांचा सामना करावा लागू शकतो। तुम्हाला तुमचे निर्णय घेण्यामध्ये अडचणी येऊ शकतात आणि तुम्हाला तुमची विचारसरणी आणि काम करण्याच्या पद्धतीकडे आज खास करून लक्ष द्यावं लागेल। आज तुम्हाला तुमच्या प्रकृतीकडेही लक्ष द्यावं लागेल। एखादा किरकोळ आजार तुम्हाला त्रास देऊ शकतो। आज तुम्हाला तुमचं काम हे काळजीपूर्वक करावं लागेल। व्यवसाय आणि कामाच्या बाबतीमध्ये आजचा दिवस तुमच्यासाठी व्यस्त असेल। तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम घ्यावे लागतील। तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल आणि तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागेल। विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला असेल। तुम्ही तुमच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमच्या शिक्षणाचा एक टप्पा चांगला गुण मिळवून तुम्ही पूर्ण कराल। तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये काळजीपूर्वक लक्ष हे द्यावं लागेल। आज नशीब 62% तुमच्या बाजून राहील। आता पुढची रास कर्क रास। श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा कठीण जाईल। तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समस्यांचा सामना करावा लागेल। यामध्ये तुम्हाला ताणतणाव जाणवू शकतो। तुमच्या कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि तुमचे विचार स्पष्ट ठेवा। तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल। त्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराच्या सवयी आज नीट ठेवा। परंतु तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। हा दिवस तुमच्यासाठी संघर्ष करण्याची एक संधी आहे, जी तुम्हाला कायमस्वरूपी बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करेल। आज तुमचा कुटुंबियांशी थोडासा वाद होऊ शकतो। आज तुम्ही स्वतःसाठी वेळ काढू शकता आणि स्वतःसोबत थोडा वेळ घालवू शकता। आज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला संयम आणि स्थैर्य आणणं आवश्यक आहे। आज नशीब 87% तुमच्या बाजून राहील। तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा। आता पुढची रास सिंह रास। श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा उत्कृष्ट परिणाम देणार आहे। आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रचंड यश मिळेल आणि आज तुम्ही तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामानं प्रभावित करण्यात यशस्वी व्हाल। तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करतील। तुमच्या नातेसंबंधासाठी आजचा काळ हा अनुकूल नसेल। तुम्हाला लोकांशी संवाद साधण्याची सुवर्ण संधी मिळेल। तुमच्या मैत्रीमध्ये प्रेमाची सुंदर सुरुवात होण्याची शक्यता आहे।
आज तुमच्या आरोग्याबाबत कोणतीही मोठी समस्या उद्भवणार नाही. तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करून तुमचं आरोग्य उत्तम प्रकारे व्यवस्थापित करू शकता. व्यवसायामध्ये आपलं काम पुढे नेण्यासाठी नवीन योजना राबवण्याची सुवर्ण संधी तुम्हाला आज मिळेल. यामुळे तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि तुमचा बँक बॅलन्सही वाढेल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास, कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस कन्या राशीच्या लोकांसाठी थोडा त्रासदायक ठरू शकतो. तुम्हाला अनेक अडचणींचा सामना आज करावा लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडे निराश व्हाल. तुम्हाला तुमच्या चिंता व्यक्त कराव्या लागतील आणि त्यांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला स्वतःचं मन हे शांत ठेवावं लागेल. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तुमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम आज करावे लागतील. तुम्हाला स्वतःचा आणि स्वतःच्या कृतीचा विचार करण्याची क्षमता देखील वाढवावी लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची आज काळजी घ्यावी लागेल. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी तुम्हाला चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज कोणतंही नवीन काम सुरू करण्यापूर्वी नीट विचार करा आणि मगच कोणताही निर्णय घ्या. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास, तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळाल्याने तुमचं मनोबलही प्रचंड वाढेल. आज तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून मात्र सावध राहावं लागेल. आज तुम्ही कुठल्याही तिराहित व्यक्तीवरती विश्वास ठेवू नका. विशेषतः कुणाशीही व्यावसायिक देवाणघेवाण करताना विशेष काळजी घ्या. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर तुमची प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. तुम्ही शांत राहूनही कुटुंबातील वाद सोडवू शकता. रागामुळे तुमचं काम मात्र बिघडू शकतं, म्हणून तुमच्या रागावरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला तुमच्या खर्चाकडेही लक्ष द्यावं लागेल, नाहीतर मागाहून जास्त खर्चामुळे तुम्हाला पैशांची कमतरता भासू शकते. तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्याची गरज आहे, त्यामुळे तुमचं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आवडीच्या छंदामध्ये थोडा वेळ घालवल्यानं तुमचं मन शांत होईल आणि तुम्हाला आनंदही मिळेल. आज नशीब 91% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास, वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस देखील कठीण असू शकतो. तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला काही जुन्या अनुभवांची आठवण ठेवावी लागेल. आज तुम्हाला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये काहीतरी नवीन करावं लागेल. आज तुमच्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही नवीन गुंतवणूक करणं टाळा. तुम्ही तुमच्या समन्वयकाचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सूचना काळजीपूर्वक ऐका. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सावध राहा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास, धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या मंडळींना तुमच्या व्यवसायामध्ये नवीन मार्ग शोधण्यासाठी आज सवड मिळेल. धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील काही अविस्मरणीय क्षण अनुभवता येतील. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील. तुमचं मन हे खूप आनंदानं भरून जाईल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्यावर बरेच सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. आज तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप व्यग्र असाल, यामुळे तुम्हाला खूप यशही मिळेल. आज विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यशस्वी होतील आणि त्यांच्या अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेण्याची शक्यता आहे, यामुळे तुमचा आदर वाढेल. आज तुम्ही प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण मार्ग मिळण्याची सवडही सापडेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास, मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळत जाईल. तुमच्या कार्यशैलीनं तुमच्या वरिष्ठांना तुम्ही प्रभावित करण्यामध्ये यशस्वी व्हाल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. तुम्हाला त्यांच्याकडून अधिक आदर मिळेल. वैयक्तिक नातेसंबंधांसाठी आजचा दिवस हा शुभ आहे. आज
तुमचे सामाजिक जीवन हे खूप आनंददायी असेल. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत अधिक वेळ घालवण्याची गरज आहे. तुमच्या मित्रांसोबत तुमची मैत्री एखाद्या सुंदर प्रेमाची सुरुवात करून देऊ शकते. तुम्ही तुमची ऊर्जा तुमच्या कामामध्ये आणि प्रेमामध्ये पुरेपूर वापराल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन योजना स्वीकारून तुमचं काम वृद्धिंगत कराल. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढल्यानं तुमचा बँक बॅलन्सही वाढेल आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या हा दिवस खूप आनंददायी घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज रेशमी आणि श्वेत वस्त्राचं दान करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांना आजच्या दिवशी काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुमच्या मनामध्ये काही अनिश्चितता असू शकते ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे चिंतेमध्ये असाल, त्यामुळे आज तुम्हाला तुमचं मन शांत ठेवण्याची गरज आहे. तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला एखाद्याचा सल्ला घ्यावा लागेल. नोकरदार लोक आपल्या कामावरती लक्ष केंद्रित करतील आणि वेळेमध्ये काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या अनेक शक्यता आहेत आणि त्यामुळे तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही खर्च करू शकता. तुमची कमाई वाचवून तुम्ही भविष्यासाठी चांगली बचत करू शकता. आज तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये समाधान मिळेल. तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी ठोस निर्णय घ्याल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्हाला कठोर परिश्रम आणि संघर्षाचा सामना करावा लागेल. तुमचं ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम हे आज घ्यावे लागतील. आज तुम्हाला काही समस्यांचा सामना देखील करावा लागू शकतो, म्हणून तुम्हाला तुमच्या व्यवसायाची आणि कामाची अत्यंत काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही काही अडचणींचा सामना करावा लागेल. तुम्हाला तुमचे विचार आणि भावना संतुलित ठेवाव्या लागतील. तुमच्या प्रियजनांशी संवाद साधण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आजचा दिवस तुम्हाला तुमच्या क्षमता समजून घेण्याची संधी देईल. तुम्हाला तुमचे कलागुण जोपासण्याची सवड मिळेल. संयमाने आणि सातत्यानं काम करून तुम्ही तुमचं ध्येय साध्य करू शकता. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि ताणतणावातून स्वतःला दूर ठेवावं लागेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेलेल्याला अन्न खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आपण जाणून घेतलेलंच आहे की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. मी श्री गणेशा चरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडू दे. धन्यवाद.